झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी नाशिक मधून। नाशिकच्या पारिजात नगर सारख्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकलेला। अवैधरित्या सुरू असलेला हा अड्डा उद्ध्वस्त केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। मात्र त्याहूनही गंभीर बाब म्हणजे छाप्यामध्ये 7 जणांना ताब्यात घेण्यात आलंय आणि हे 7ही जण अल्पवयीन असून त्यात 2 मुलींचाही समावेश आहे। गंगापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसमोर या महाविद्यालयीन तरुण तरुणींची ओळख परेड सुरू आहे। बड्या घरच्या या धेंडांना हुक्का पार्लरमध्ये रंगेहात पकडलंय। पारिजात नगर सारख्या उच्चभ्रू परिसरात अरुणोदय अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये साईचरण डोंगरे यांना हुक्का पार्लर सुरू केलं होतं। साईचरण चहाची टपरी चालवायचा। त्याच्या पार्लरवर छापा टाकत पोलिसांनी 2 मुली आणि 5 मुलांसह हुक्का पार्लरमधलं साहित्य जप्त केलंय। इतर जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि कॉन्टॅक्ट करून इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवतो आणि बोलून त्या ठिकाणी हुक्का पार्लर चालवत होता आणि अशा प्रकारे आपण 7 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। साईचरणचा मुलगा हा धंदा चालवायचा। अटकेत असलेले 7ही जण 2-3 दिवसांपासून या हुक्का पार्लरमध्ये येत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। पुढारलेल्या समाजातली मुलं 11वी 12वीतले किंवा छोटी मुलं हे हुक्का पिऊन नशेत जर राहत असतील तर याच्यासारखा महाभयंकर प्रकार मला असं वाटतं आता दुसरा कोणी नाही। नाशिकमध्ये घडत असलेल्या गुन्हेगारीच्या विविध घटनांमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग जास्त असल्याचं दिसतंय। अल्पवयीन असल्यानं कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांना कठोर शासन करता येत नाही पण पुढे यातलेच काही सराईत गुन्हेगार बनतात। झी 24 तासाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह सुवर्णा धानोरकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।